रविवारी बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शट डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं दिनांक बावीस आणि दिनांक तेवीस रोजीचा पुर पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक पाणी पुरवठा विभागानं बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत एक दिवसाचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळं शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला एकशे तेवीस के व्ही कर्मयोगी साखर कारखाना एक एक ते एकशे बत्तीस के व्ही इंदापूर सबस्टेशन लाईन मेंटेनन्स आणि इन्स्युलेटर स्ट्रिंगिंग कोल्ड वॉश करण्यासाठी रविवारी शटडाऊन घेण्यात आला आहे त्यामुळं उजनी हेड वर्क्स येथील पंप हाऊस साठी एकशे बत्तीस के व्ही इंदापूर सबस्टेशनहून येणारी तेहतीस के व्ही लाईन बंद राहणार आहे या कामामुळे उजनी हेड वर्क्स इथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्यानं दिनांक बावीस आणि तेवीस जानेवारी रोजीचा काही भागातील पाणीपुरवठा रोटेशन एकनं पुढे जाणार आहे याशिवाय उशिरा कमी वेळ आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याचं कळवण्यात आलं आहे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी केलं आहे